सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आयोजित हात से हात जोडो अभियान पूर्वतयारी संदर्भात प्रभाग क्रमांक 1 गुमटे वस्ती जुना तुळजापूर नाका येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संयोजक शरद गुमटे यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी माननीय नगरसेवक विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुनील रसाळे, केशव इंगळे, अंबादास बाबा करगुळे, रॉकी बंगाळे, वाहिद विजापुरे, महेश लोंढे, तिरुपती परकी पंडला, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, इलियास शेख, चक्रपाणी गच्चम, गणेश शाळुंखे, दिनानाथ शेळके, आशुतोष वाले, बाबूराव क्षीरसागर, बबलू जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड महागाई वाढली आहे. उद्देश ज्यामध्ये हौस आहे दिल्लीच, त्या सभागृहामध्ये हुकुमशाहीचं राज्य आलेलं आहे आणि कुठलाही काँग्रेसचा इतर पक्षाचा नेता त्या ठिकाणी बोलत नसताना आवाज दाबण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत आहे. म्हणून राहुलजी गांधी यांनी निर्णय घेतला की तुम्ही आमचा तिथं आवाज दाबत असेल तर मी जनतेमध्ये उतरून जनतेला बरोबर घेऊन. म्हणून राहुलजी गांधी गेले 5 ते 6 महिने प्रत्येक घटकातल्या माणसाला, शेतकरी असेल, दलित असेल, प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन सगळ्यांना भेटून त्यांना विश्वासात घेऊन आज देशभरामध्ये ते फिरत आहेत. 30 तारखेला ते जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा चौकामध्ये तिरंगा फडकून त्याची समाप्ती त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना हात से हात जोडो प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हा कार्यक्रम दिलेला आहे. त्यामुळे शरदजी तुमचं मनापासून अभिनंदन. पहिल्याच प्रभागामध्ये तुमचा प्रभाग क्रमांक 1 आहे आणि आम्ही प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 3, प्रभाग 4 हे सगळे शहर उत्तरमधले प्रभाग आहेत आणि प्रभाग 1 मध्ये हे जी मीटिंग आहे अतिशय चांगली आपण मीटिंग घेतला. जितवा फुले ह्याने आपलं आयुष्य शिक्षणासाठी दिलं, त्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेवर ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अपशब्द वापरला. एवढं ना शिवाजी महाराजांवर ते म्हणाले की शिवाजी महाराज पेक्षा आता आम्ही मोठे हे देखील कोण बोललं? भारतीय जनता पार्टीचे लोक बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण स्वतः उभा केले हे कोण बोलले? चंद्रकांत पाटील बोलले. आता ह्यांना काय वाटायला सगळ्यांना राखीजी की जे लोक होते त्यांच्यापेक्षा आम्ही सगळे मोठे आहेत. म्हणून तुम्ही सगळे लक्षात ठेवा, हा भारत उघडण्याकरता अनेक लोकांचे बलिदान दिलेले आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना गोळ्या घालून खलास केलं, महात्मा गांधी यांना गोळ्या घालून खलास केलं, आपले राजूजी गांधी यांना बॉम्बस्फोटने उडवलं, त्यांच्या तर शरीर चिंध्या चिंध्या झाल्या. या देशामध्ये बलिदानाचा काँग्रेस आहे, ह्यांच्याकडे कोण बलिदान गेलं नाही. पण एक राज्यावर आले आणि आता राज्य करत असताना मामा त्यांना असं वाटालं की आता आमच्यासारखा कोण नाही. या बैठकीस या भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह लखन चंदन शिवे, शुभम गुमटे, किरण शिंदे, विक्रांत सलगर, अक्षय पवार, शिवा भानुमते, ओंकार अडुणगी, सचिन येलशेट्टी, सिद्धू कोळी, बाबू चंदन शिवे, प्रकाश गुमटे, अविनाश चंदन शिवे, संतोष चंदन शिवे, अप्पा सावकार, महेश कोळी यांच्यासह नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. या बैठकीचे प्रास्ताविक संयोजक शरद गुमटे, सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला तर आभार प्रदेश युवक सचिव प्रवीण जाधव यांनी मानले.